पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आईच्या हलगर्जीपणामुळे पुण्यातील आरोही कोमिनकर या 6 वर्षीय मुलीने लॉलीपॉप चॉकलेटची दांडीसह गिळल्याची घटना घडली. चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती जीवन मरणाच्या दारात उभी आहे. पुण्यातील एका आईच्या हलगर्जीपणामुळे तिची चिमुकली आरोही कोहिनकरचा जीव धोक्यात आलाय. आरोहीला खाऊ म्हणून दिलेला लॉलीपॉप चॉकलेट तिने प्लास्टिकच्या दांडीसह गिळून टाकल्याची घटना घडली. ही बाब तिच्या आईच्या लक्षात येताच तातडीने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली व तिच्यावर उपचार सुरू केले. सध्या आरोहीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. ती जीवन मरणाच्या दारात उभी आहे. एकंदरीतच या घटनेवरून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाईप अराउंड 6 सेंटीमीटरची होती आणि स्टिफ होती. तर ती जाऊन आता पोटाच्या शेवटच्या पार्टमध्ये छोट्या आतड्यात जाणारच होती. त्याच्या आधी आपण ती पकडून काढलेली आहे बाहेर. जर ती छोट्या आतड्यामध्ये गेली असती तर छोटे आतडं त्याचे वेटोळे असतात भरपूर सारे. तर अँगलला थांबली आणि बरेच दिवस तशीच राहिली तर ती हळूहळू करून त्या आतड्याला छिद्र पाडू शकते. आणि छिद्र पडल्यानंतर जे पोटातली इन्फेक्शन असते किंवा जे आपण खातो त्या सगळ्या गोष्टी पोटात जातात आणि तिचे इन्फेक्शन पेरिटोनायटिस नावाचा प्रकार होतो की जो घातक असू शकतो. आतड्याला होल पडलं तर त्याच्यामध्ये जीवाला धोका नक्कीच होऊ शकतो. आता तिचं आपण ती पाईप काढली असल्यामुळं आता काही तिला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या पुढे काही तिला त्रास होईल असं मला वाटत नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या सभेत बांधकाम, आरोग्य व शिक्षण विभाग या विषयावर चर्चा झाली. सदस्यांनी या विषयांवरून बैठकीत चांगलाच गोंधळ निर्माण केला. अधिकारी कोणी? अधिकारी नाव असतो कसं आहे? अधिकारी कोण होते? झालेल्या बैठकीत 267 ग्रामपंचायतीत 3000 कुंडे 17000 खरेदी केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. एकंदरच सदस्यांनी विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सर्वांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान या सर्व गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विकास कामांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ज्यांना हिंदुत्वात हवा त्यांना सोबत घेऊन अन्यथा त्यांच्याशिवाय असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिलाय. जालना येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. जालना येथे झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप सेनेच्या युतीवर बोलताना शिवसेनेला इशारा देत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवरही हल्लाबोल केलाय. युतीवर बोललो नाही तर मीडिया माझ्या भाषणाला किंमत देणार नाही. भाजप आचार नाही. ज्यांना हिंदुत्ववाद हवाय ते सोबायला नको. त्यांच्याशिवाय भाजप निवडणुका लढवेल. आता आपला सैन्य तयार करून लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. युती असली नसली तरी तुम्ही कामाला लागा असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. भारतीय जनता पक्ष लाचार नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात भारतीय जनता पक्ष लाचार नाही आहे. हो आम्हाला युती हवी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ या देशाच्या कल्याणाकरता हवी आहे. हिंदुत्ववादी एकत्रित राहिले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. जे पाकिस्तान धर्जिणांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतोय. पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीचा पक्ष आहे. हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही. अरे आम्ही शून्यातनं जग उभं करणारे लोक. आमचे 2 निवडून आले. लोकांनी सांगितलं पक्ष संपला. त्या 2 पासनं 285 पर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. बंधू भगिनींनो युतीची काळजी करू नका. ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे ते आपल्या सोबत येतील. ज्यांना हिंदुत्ववाद नको आहे ते जे हिंदूंच्या विरोधात आहेत त्यांच्या सोबत जातील.
युतीची काळजी करण्याचं कारण भैया जो आएगा उसके साथ और जो नहीं आएगा उसके बिना जो येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय या देशाकरता लढल्याशिवाय आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार स्थापित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता थांबणार नाही. तसेच या बैठकीत त्यांनी सरकारच्या विकास कामांचा पाडाही वाचला. नेतृत्वहीन विरोधक पंतप्रधान मोदी यांना रोखू शकणार नाही. भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले तरी मात्र विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच महागठबंधन केलं तरी भाजपला काही फरक पडत नाही असा घणाघातही फडणवीस यांनी यावेळी केला. आपल्या शहरात दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या नैराश्यातून गोवंडी परिसरातील शिवाजीनगर येथे काकाने स्पुतण्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या घरात चांगली वागणूक मिळत नसल्याच्या नैराश्यातून गोवंडी परिसरातील शिवाजीनगर येथे काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना घडली. इरफान अब्बासी असे मृत मुलाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नौशाद अब्बासी याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत घरात मिळणारी दुय्यम वागणूक व भावाच्या पत्नीकडून सतत होत असलेल्या अपमानामुळे आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपी नौशाद याने पुतळा इरफान याला आरबी किवंत शाळेजवळ नेत तेथे त्याचा गळा दाबून वजनदार वस्तूने डोक्यात घाव घालत हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 302 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड येथील मावळ तालुक्यातील कामगारांवर बेरोजगारीचे सावट उडवले. L&T या प्रसिद्ध कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल 139 कामगारांना बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. या विरोधात येथील बडतर्फ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले. पिंपरी चिंचवड येथील मावळ परिसरातील प्रसिद्ध कंपनी L&T या ही गेली कित्येक वर्षांपासून काम करणारा मोठा वर्ग आहे. याच कंपनीच्या उभारणीसाठी स्थानिक शेतकरी पुत्र जमीन देणारे देखील कामगार या कंपनीत कामाला आहेत. मात्र मुजर व्यवस्थापनामुळे शासकीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तसेच वर्षानुवर्ष काम करून देखील कामगारांना पुरेसा पगार मिळत नाही व कामगारांना कायमस्वरूपी देखील ठेवण्याची तर दूरची गोष्ट आहे. मग घरचे म्हणतात ठीक आहे, म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही जावा. पण इथं आल्यानंतर काही वेगळंच असतं. आणि जेव्हा त्यांना 3 वर्षानंतर आम्ही आज विचारायला जातो की असं कसं तुम्ही म्हणताय, तेव्हा तर तुम्ही जॉईन करून घेताना आम्हाला बोललं होतं की तुम्ही 3 वर्षात मॅनेजर व्हाल किंवा 3 वर्षांनी तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकाल. तर ते आता तसं म्हणतात की आम्हाला वाटलं होतं की तुम्ही 3 वर्ष टिकणारच नाही, तर तुम्ही 3 वर्षानंतर स्वतःहून निघून जाल. पण यांचा स्वतःचा बॉन्डच 3 वर्षाचा असतो, आम्ही 3 वर्षापर्यंत जाऊ शकत नाही. आणि आता 3 वर्षानंतर जर आम्ही मार्केटमध्ये बाहेर गेलो तर लोक आम्हाला विचारतात की ह्या TG बँड काय आहे आणि तुम्ही 3 वर्ष झाल्या डिफेन्ससाठी काम करताय आणि तुम्हाला एवढीच सॅलरी कशी. केलेलं आहे कारण इथे एम्प्लॉईजना आणि लेबर्सला दोघांना पण खूप सारं खूप पिळवणूक होते त्यांची आणि ते त्यांच्या रिस्पेक्टसाठी लढत आहेत आज. आणि यात पाहता एम्प्लॉईजकडे पाहता त्यांना साधारणतः ते 10 ते 12 वर्षापासून इथे काम करतायत आणि त्यांची सॅलरी बाकी L&T's पाहिल्यानंतर त्यांची सॅलरी आज 40 वरती पाहिजे. सगळे डिप्लोमा इंजिनियर्स एम्प्लॉई आणि त्यांची सॅलरी 20,000 आहे. म्हणजे साधारणतः त्यांना त्यांची फॅमिली आई वडील सगळ्यांना सांभाळायला 20,000 रुपये मिळतात मागच्या 10-12 वर्षापासून काम करून. त्यांना कसल्याही प्रकारचे इन्क्रीमेंट नाही. आज ते सुपरवायझरसुद्धा नाही आहेत डिप्लोमा इंजिनियर्स. त्यांच्या आज त्यांची ही हालत आहे. आणि त्या डिप्लोमा इंजिनियर्सला सरळ सरळ इथले प्लांट हेड कुत्ता म्हणून बोलवतो. तर बाहेर येणारा माणूस आम्हाला जर इथं कुत्ता म्हणून बोलवत असेल तर वरच्या प्रशासनाने त्यांच्यावरती चांगली कारवाई केली पाहिजे. आणि आम्ही हा विषय त्यांच्या नजरेस आणला, 2-3 वेळा त्यांच्या नजरेस आणला, पण त्यांनी त्याला सिरियसली नाही घेतलं म्हणून आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज.
सी विंग फ्लोरा एमआयला कोळशेत रोड ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस जयस्वाल डॉक्टरकडे येऊन गेलो. ते त्यांनी सांगितलं तरी मानलेल्या म्हणून मेयोमध्ये घेऊन गेलो. मेयोमध्ये मी स्वतः हे होतो. त्यांनी डायरेक्ट एक्सपर्ट सांगितलं. पेरेंट्सको एक ही सलाह है कि वो तुरंत ही बच्चे को किसी भी नजदीक के हॉस्पिटल में जहां ब्रॉन्कोस्कोपी की सुविधा हो वहां पर ले जाना चाहिए. फुगा फुगवणे व केळ्याचा घास या चिमुकल्यांसाठी जीव घेणे ठरले. तर दुसरी घटना नागपूर भंडारा रोड येथे घडली. 2.5 वर्षाची तिथी मिश्रा हिचा केळ्याचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला आहे. यावरून एकंदरच पालकांनी आपलं मूल काय करतोय व कोणत्या खेळण्यासोबत खेळतोय याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी जिंदगी में सोच सकते की केला भी और केला हमारे घर में सर वो खाती थी. जब मैं भी कभी कभी केला खाता था मैं उसको तोड़ के देता था वो खाती थी. पर केले के केला अगर उसके गले में अटका है तो ये अभी भी सर इस चीज पे हम लोगों को पूरे परिवार को और किसी भी हमारे मित्र को विश्वास नहीं हो रहा है सर. शहापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शैलेश निमसे हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या त्याच्या पत्नीने कारागृहात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण येथील आदरवाडी कारागृहात घडली आहे. भिवंडी तालुक्यातील देवसोळे येथील जंगलात 20 एप्रिलला शैलेशची पेट्रोल टाकून निर्मूळ हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासात मृत शैलेशची पत्नी त्याला मारण्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी आरोपी साक्षीला अटक करून तिची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली. मात्र सकाळच्या सुमारास आरोपी साक्षीने कारागृहातील मोडकळी शौचालयामध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वतःच्याच पतीच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी साक्षी निमसेने आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप होत असल्याने तिने डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले व या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. सर्वांना ताजेतवाने करणाऱ्या चहा बनवण्यासाठी चहा पावडरना केशरी रंग लावून चहा पावडरची विक्री करणाऱ्या मुंब्रा येथील एका एजन्सीचा FDA ने पर्दाफाश केलाय. यामध्ये तब्बल 1098 किलो चहा पावडर व 95 किलो केशरी रंग जप्त करण्यात आलाय. मुंब्रा कौसातील मे इनाम टी या एजन्सीत विना परवाना चहा पावडर तयार केली जात असल्याची माहिती ठाण्याच्या अन्न व औषध विभागाला मिळाली असता पथकाने या एजन्सीवर छापा टाकला. यावेळी चहा पावडरला केसरी रंग लावून 250 ग्रॅम पॅकिंग मध्ये चहा पावडरची विक्री होत असल्याचे आढळून आले. तसेच 1100 किलो चहा पावडर व 95 किलो केसरी रंग जप्त करण्यात आलाय. ही एजन्सी विना परवाना व्यवसाय करत असल्याने व चहा पावडरला खाद्य रंग लावून त्याची विक्री करत असल्याने अन्न परवाना नोंदणी नियमन 2013 या अंतर्गत व्यवसाय न करण्याचे
निर्देश दिले आहेत. याशिवाय चहा पाहुण्यांचे व भेसळीसाठी वापरलेल्या केसरी रंगाचे 4 नमुने तपासणीसाठी घेतल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले. तर या भेसळयुक्त चहा पावडरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्न परवाना विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने सर्व याचिकेकर्ते व प्रतिवादींना जसाचा तसा द्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण अहवाल जाहीर झाल्यास समाजात तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. म्हणून अहवालातील काही भाग वगळणे आवश्यक असल्याची विनंती राज्य सरकारने हायकोर्टात केली. मात्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आम्ही युक्तिवाद कसा करायचा अशी भूमिका मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी घेतली. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भातील सर्व याचिकांवरील अंतिम सुनावणी येत्या 6 फेब्रुवारी पासून होईल असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने या आधीच जाहीर केले. राज्य मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर आपला युक्तिवाद तयार करण्यासाठी हायकोर्टाने सर्व याचिकाकर्ते व प्रतिवादींना ही मुदत दिलेली आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.